हॅलो गाईज, यश चिखले ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी जात आहे शिवडी किल्ल्याला. आणि हो, जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. गाईज, आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पाहाल. कुर्ल्यावरून मी पकडणार लोकल ट्रेन शिवडीसाठी. तर मी आलो आहे शिवडीला आणि शिवडीवरून आता ब्रिज पकडून मला जायला लागेल शिवडी किल्ल्याला. तर फायनली गाईज, मी पोचलो आहे शिवडी किल्ल्याला. हा आहे शिवडी किल्ला. आता वरती जाऊया आणि आपण या जागेला एक्सप्लोअर करूया. गाईज, मी आहे शिवडी किल्ल्याच्या इथे आणि माझ्या पाठीमागे एक दर्गा आहे. हा दर्गा पण खूप प्रचलित आहे. आणि शिवडी किल्ल्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शिवडी स्टेशनला यायला लागेल. शिवडी स्टेशनला आलात ना तर ईस्टमध्ये कोणाला पण विचारत 500 मीटर अंतरावर हार्डली तुम्ही येथे पोहोचू शकतात. तर गाईज, हे आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. येथे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि हा आपला सुंदर किल्ला शिवडी किल्ला, जो ब्रिटिशांच्या काळातला होता आणि पोर्तुगीजांच्या काळातला होता. आणि हा आहे येथील प्रवेशद्वार. तर आता आपण आज जाऊया. तुम्ही आज जर आलात ना तर तुम्हाला वाटेल की आपण किल्ल्याच्या मध्ये आलो, पण किल्ल्याच्या आपण मध्ये नाही आहोत. हा चकमकीत किल्ला होता त्या काळी, शत्रूंला चकमकीत करण्यासाठी. आणि हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. तर आपण येथे आज जाऊया. तर गाईज, आपण जिथे आता आहोत तो हा सगळ्यात किल्ल्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. येथे 2-3 दरवाजे आहेत. हा एक पाठी, 2 आणि त्याच्या पाठी 3. त्या काळी या जागेवर शिपायांना राहण्यासाठी ही व्यवस्था होती. याच भागात त्या काळी शिपाई राहत असतील आणि राहत असायचेच, कारण हा त्यांना राहण्यासाठी हा वाला भाग होता. आणि असे कंपार्टमेंट्स, एवढे मोठ्या मोठ्या जागा येथे 3 आहेत. आता आपण पहिल्या जागेवर आहोत. दुसरी जागा हा वाला तो गेट आहे, त्या गेटकडे जाऊया. हा वाला दुसरा गेट आहे. हा दुसरा कंपार्टमेंट शिपायांसाठी आणि तो वाला तिसरा कंपार्टमेंट, त्याचा मेन गेट पाठून आहे. हा आहे तिसरा कंपार्टमेंट. हाही शिपायांसाठी त्या काळी होता. येथून शिपाई वरती जात आणि नजर ठेवत, पुढे समुद्र आहे, आपण वरती पण जाऊया. म्हणजे येथून त्या काळी शिपायांना नजर ठेवण्यासाठी एकदम सोपं व्हायचं. तर मंडळी, शिवकिल्ल्याचं वातावरण एकदम प्रसन्नमय आहे. तुम्ही येथे जर व्हिजिट कराल तर तुम्हाला आढळून येईल, खूप शांतमय जागा आहे. आणि या किल्ल्याबद्दल मी थोडंफार सांगू इच्छितो, तुम्हाला माहिती देतो की एकेकाळी पोर्तुगीज आपल्या भारतामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी येथे एक छोटीशी चौकी बांधली. अर्थात किल्ला हा विटांचं आणि दगडांचं एक मिश्रित बांधकाम आहे, म्हणजे वास्तूचं. आत्ताच्या डेटला कोणाला माहीतच नाही आहे शिवडी किल्ला. मोस्टली लोकांना हा अननोन प्लेस वाटतो, कारण त्या काळी येथे एक छोटंसं ऑफिस होतं. आणि पाठी ऑफिस आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांचं, ईस्ट इंडिया कंपनीचं छोटंसं ऑफिस होतं त्या टायमाचं. आणि येथे 2 गोदामंही आहेत, ते गोदाम तुम्हाला मी आता दाखवतो. एकंदरीत ठाणे, शिवडी, माझगाव आणि बाजूला समुद्रही आहे. तेथून ठाण्याकडे जाणाऱ्या ज्या बोटी असतात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मुंबईच्या इतर भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचं निर्माण करण्यात आलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस आपल्या या किल्ल्यावर होतं. हे बघा, हे आहे ते ऑफिस. त्या टायमाला येथे ब्रिटिश अधिकारी असायचे आणि या क्षेत्रावर पूर्ण लक्ष वगैरे ठेवण्यासाठी जे बांधकाम यांनी करण्यात आलं आहे,
त्याचं ऑफिस कार्यालय हेच होतं. आता आपण त्या ऑफिसच्या मध्ये आहोत आणि वरती येथे वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या या पायऱ्यावरून वरती आलो ना तर हा भाग एकदम संपतो आपल्यासमोर. आणि येथे जे आहे येथे लाकडाचं काहीतरी असावं जिने वगैरे जेणेकरून आपल्याला येथे वरती जाण्यासाठी एक रस्ता असावा येथील अधिकाऱ्यांना. आणि येथे तुम्ही बघू शकता त्या काळचं जे बांधकाम आहे. वाव, दगडांचं वर्तुळाकार बांधकाम आहे, अर्धवर्तुळ येथे तुम्हाला दिसेल. खूप छान बांधकाम आहे. आणि त्या काळचं हे दगड आहेत, लाल दगड. वाव, कसं मानलं असेल त्या लोकांनी. तर मंडळी, हे आहेत ते दोन गोदाम, इकडचा एक आणि या साईडचा दोन. टोटल दोन गोदामे आहेत. त्या काळी येथे धान्य वगैरे आणि इतर वस्तू ते येथे साठवून ठेवायचे. गोदामाच्या आत जाऊया. तर गोदामाच्या आत प्रचंड काळोख आहे. हे बघा, प्रचंड काळोख आहे. आणि हे आहेत ते गोदाम ब्रिटिश काळातले जे त्यांनी बांधले आहेत. आतमध्ये अजून गेलो तर विजिबिलिटी कमी होईल आपली कॅमेराची. हां, आता दिसतो आहे. तर मंडळी, हा गोदाम क्रमांक 2 आहे. येथे ईस्ट इंडिया कंपनी कारागृह म्हणून पण वापर करायची. आणि वरती अर्धवर्तुळाकार एक तुम्हाला असा भाग दिसून येईल. त्या काळचा बांधकाम तुम्हाला दिसेल. आणि खूप मोठी जागा आहे ही. कॅमेरा क्षमतेमुळे मी अजून आत जाऊ नाही शकत आहे. हां, तुम्हाला दिसेल आता. येस येस येस, आता तुम्हाला दिसेल. ही खूप मोठी अशी जागा आहे. आणि त्या काळी तर येथे म्हणजे फारच भयंकर शिक्षा वगैरे देण्यासाठी कारागृहाच्या स्वरूपामध्येही येथे उपयोग व्हायचा. किल्ल्यावर तुम्ही आलात ना तर किल्ल्याची ही तटबंदी एकदम मजबूत आहे आजही. आणि येथे कुठे दिसून येत नाही की किल्ला असा ढासळला आहे किंवा किल्ल्याचा म्हणजे ऱ्हास होत आहे, बिलकुल नाही वाटत. कारण किल्ला एकदम मजबूत आहे आणि येथील बांधणी आणि ती व्यवस्था एकदम टापटीप आहे. आणि स्वच्छता तर वाव, येथे स्वच्छता फार चांगल्या प्रकारे मेंटेन केली आहे महाराष्ट्र शासनाने. तर गाईज, मी आता जिथे उभं आहे हे किल्ल्याचा एकदम टोकेरी भाग आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता हे वक्राकृती जो भाग आहे ना, येथे पहारेकर त्या टायमाला उभे राहून पूर्ण मुंबईकडे लक्ष द्यायचे. ऑब्व्हियसली त्या टायमाला तर जंगलच असेल. आणि आता तुम्हाला पुन्हा इमारतीने सजलेली ही क्षितिज रेषा दिसून येईल. आणि हा वक्राकृती भाग तर वाव, एकदम छान आहे. आजच्या डेटला हे बांधणं मुश्किलच आहे. आणि त्या काळचं जे अजूनही जे स्वरूप आहे ते येथे टिकून आहे. कोणीही येथे छेडछाड वगैरे केली नाही आहे. त्या काळी येथे तोफ वगैरे पण लावलेली असेल. कारण त्या काळी तर हा भाग एकदम उंच असेल, कारण किल्ला उंच जागेवरच बांधतात. आणि कालांतराने म्हणजे त्या गोष्टी भारी म्हणजे प्रत्येक जागावर भरणी टाकून तो भाग आता वरती आला असेल. तर त्या काळी तर हा किल्ला उंचच असेल. आता आपण किल्ल्याच्या वरच्या भागांमध्ये जात आहोत, एकदम टॉप फ्लोअरला. त्या काळचा टॉप फ्लोअर दाखवतो. हा आहे किल्ल्याचा वरचा भाग. आपण त्या साईडला जाऊया आता. येथे शिपाई उभे राहून येथे पूर्ण टटस्सी करत असतील त्या काळी. आणि ही ती खाडी. आणि आसपास थोडी वस्ती आहे. खरं तर अशा ऐतिहासिक स्थळांवर 100 मीटर लांब घरं असायला हवी. पण शासनाने एकदम जवळच घरं वगैरे बांधली आहेत. RPF कॉलनी आहे ती. रेल्वे जे RPFवाले असतात, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, त्यांची ती कॉलनी आहे. आणि ह्याच्या आसपासही वस्तीवाल्यांचं अतिक्रमण वगैरे झालं आहे किल्ल्याच्या पायथ्याशी. तेही जर हटवलं तर चांगलं होईल. कारण किल्ल्यामध्ये ना असं प्रत्येक भिंतीवर छोटी छोटी नावं वगैरे कोरली आहेत. तर तो प्रकार येथे घडणार नाही. कारण बाजूला वस्ती असणार तर लहान मुलं वगैरे करत असतील या सगळ्या गोष्टी. तर येथील अतिक्रमण जर हटवलं सरकारने तर अशा छोट्या छोट्या गोष्टी येथे होणार नाही आहे. तो जो सिमेंटाचा भाग जो गोदामांच्या दोन्ही साईडून वरती आला आहे ना, ते त्या काळी लाकडाचं छप्पर म्हणून यूज केलं असेल. म्हणजे लाकडाचं येथे टॅरेस असेल. कारण येथे तुम्ही बघू शकता या छोट्या छोट्या कंपार्टमेंटवर वरती काही नाही आहे. त्या काळी असं छत वगैरे बांधण्यात आलं नाही आहे. जसं आपल्याला पुढे दिसतो तो छत, तसं नाही आहे. त्या काळी येथे लाकडाचं छप्पर असेल. जसं शनिवार किल्ला जसा लाकडाचा, खालचा भाग दगडाचा आहे आणि वरचा भाग पूर्ण लाकडाचा होता, सागवान लाकडाचा. तर त्या टायमाला एकेकाळी येथे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आणि वरती जाण्यायेण्यासाठी
त्या काळी जिथे छप्पर असावं ती मांडणी येते मला दिसून येते. वरच्या भागावर एक छोटासा घुमट आहे आणि त्या पायऱ्या वाव किती छान बांधकाम आहे त्या काळचं. आणि या घुमटावर अजूनही काहीतरी भाग असेल पण कालांतराने त्याचा ऱ्हास झाला असेल. पण ही जी वास्तू आहे दिसण्यासाठी खूप खूप चांगली दिसून येते आणि वरचा भाग एकदम क्लीन आणि एकदम सुशोभित असं दिसून येतो. आणि याची रचना फार चांगली आहे, मला खूप आवडली ही रचना. आणि किल्ला एकदम पॉवरफुल आहे, वाव. आणि येथील नजारा आणि येथील लोकेशन तुम्हाला दिसण्यामध्ये येईलच. सगळी फ्लोर आहे ना हा, याची बांधणी अजून कडक आहे, ही कुठे अशी निघाली नाही आहे, तर थोड्या थोड्या याच्यामध्ये निघाली आहे. पण याचा जो फ्लोर आहे हा दगडांचा, जो प्राचीन मुंबईच्या रोडवर दिसून येतो आपल्याला असा, तर तो अजूनही घट्ट आहे, कुठे सुटलेला नाही आहे. हे बघा मला दिसून येईल. मित्रांनो, या किल्ल्याची बांधणी जी झाली होती ती 1672 साली पोर्तुगीजांनी आणि ब्रिटिशांनी ताळमेळ करून, म्हणजे यांच्या संलग्न हा किल्ला उभारण्यात आला. उभारण्याचा निश्चय एकच होता की मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी. किल्ल्यामध्ये येण्यासाठी किंवा किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाही आहेत. फ्री एंट्री आहे, फ्री एक्झिट आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येथे तुम्ही थांबू शकता, म्हणजे बघू शकतात, पूर्ण निहाळणी करू शकतात, या किल्ल्याची शहानिशा करू शकतात, माहिती घेऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला येथे जरी तुम्ही 7 नंतर जरी थांबलात संध्याकाळी, पण येथे लाईटीची व्यवस्था वगैरे नाही आहे. शिवकिल्ल्याचा ॲड्रेस मी परिपूर्णरित्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो तुम्ही चेक करा. तर शिवकिल्ला आपला एक्सप्लोअर करून झालाच आहे. तर मंडळी, ब्लॉग कसा वाटला याची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. प्रतिक्रिया नक्की द्या, कमेंट सेक्शन हा तुमचाच आहे. आणि प्लीज, जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे कनेक्टेड. किल्ल्याच्या आसपास एक दर्गा आहे, तो दर्ग्याचं काय वास्तव्य आहे, काय इतिहास आहे, तो मला बिलकुल मुळीच माहीत नाही आहे. तर पण तो दर्गा येथील आसपासच्या एरियामध्ये फार प्रचलित आहे, पण शिवकिल्ला प्रचलित नाही आहे. हेच आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.